ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खडकलाटच्या खिलारी बैलजोडीला मिळाली 2,21,000 किंमत, आळंदीच्या पालखी सारथ्याचा मिळणार मान। खडकलाट तालुका चिकोडी येथील खिलारी बैलजोडीची आळंदी मधील माऊलींच्या पालखीचे सारथ्य करण्यासाठी खरेदी करण्यात आली आहे। येथील मारुती सातू तोंडले करोशे व राजू मारुती तोंडले करोशे यांच्या खिलारी बैलजोडीला लोणंद येथील मोहन शांताराम शेळके पाटील यांनी 2,21,000 देऊन खरेदी केली आहे। लोणंद येथील मोहन शेळके पाटील यांनी खरेदी केलेले या बैलजोडीला आळंदी येथील माऊलींची पालखी ओढण्याचा मान मिळणार आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिकातून आनंद व समाधान व्यक्त होतंय। खडकलाट येथील मारुती सातू तोंडले पप्पू करोशे व राजू मारुती तोंडले यांना बैलजोडी सांभाळण्याची मोठी आवड आहे। अनेक वर्षापासून ते खिलारी बैलजोडीचा सांभाळ करतात, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचे संगोपन करतात, त्यांना योग्य खुराक देणं, त्यांची देखभाल करताना त्यांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात, यामुळे त्यांच्या देखण्या खिलारी बैलजोडीची चर्चा नेहमी पंचक्रोशीत आहे। अशा या देखण्या व खिलारी बैलजोडीला 2 महिन्यापूर्वी वाई जिल्हा सातारा येथील तानाजी सोनबा घोरपडे यांनी 2,21,000 रुपयाला खरेदी केली होती। मात्र 2 महिन्यापासून सदर बैलजोडी घोरपडे यांनी खडकलाट येथे तोंडले यांच्या घरीच ठेवली होती। दरम्यान या काळात लोणंद येथील मोहन शांताराम शेळके पाटील हे आळंदीच्या माऊलींची पालखी ओढण्यासाठी सुंदर बैलजोडीच्या शोधात होते, तेव्हा त्यांच्या कानावर वाई येथील घोरपडे यांनी खडकलाट येथील सुंदर बैलजोडी खरेदी करून अजून खडकलाटेतच बैलजोडी ठेवल्याचं समजतं। तेव्हा शेळके पाटील यांनी खडकलाट येथील खरेदी झालेली बैलजोडी पाहण्यास आले तेव्हा माऊलींची पालखी ओढण्यास आपल्याला हवी तशा पद्धतीची खिलारी बैलजोडी पाहून खुश झाले। आपल्या गावच्या बैलजोडीला आळंदीच्या माऊलींच्या पालखीच्या सारथ्याचा मान मिळणार असल्याने बैलजोडीचे मालक मारुती तोंडले राजू तोंडले व येथील गावकऱ्यांनाही आनंद झाला। या आनंद प्रीत्यर्थ सदर बैलजोडीची गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नागरिकांनीही गुलालाची उधळण, हलगी दिमडीच्या गजरात खिलारी बैलजोडीची मिरवणूक काढून आनंद साजरा केला।